सुनील केदार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. सरपंच योगेश सातपुते यांच्या केसाला धक्का लागल्यास नागपूर जिल्हा पेटवू असं वक्तव्य केदार यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सातगाव परिसरात सुनील केदार यांची सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान सातगावातील उपसरपंचाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सातपुते यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. आणि योगेशजी, हा सुनील केदार आपल्याला शब्द देऊन जातोय, आज तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिल्हा पेटवून टाकू, त्याने लक्षात आपल्याला आरोग्य.